मी त्यांचं काय खाल्लं जरांगेचं ते सुद्धा जरांगीने सांगावं आणि जरांगी आता कोणाचं खातोय ते सुद्धा जरांगीने सांगावं काय जरांगीची परिस्थिती होती आणि आता काय आहे. एक तर मराठा समाज एवढा नादान किंवा अशिक्षित किंवा असंस्कृत नाही की माझ्या काही बोलण्यामुळे त्यांच्यामध्ये फूट पडेल, नंबर एक. बाकी त्यांनी मला शिवाय मी त्यांचं काय खाल्लं जरांगीचं ते सुद्धा जरांगीने सांगावं आणि जरांगी आता कोणाचं खातोय ते सुद्धा जरांगीने सांगावं काय जरांगीची परिस्थिती होती आणि आता काय आहे ते सांगावं त्याने. असं आहे की मी ती ते त्यांच्या संस्कृतीप्रमाणे बोलतात पण मी त्यांच्या ती त्यांची वैयक्तिक संस्कृती आहे, समाजाची नाही, समाज सुसंस्कृत आहे. पण हे जे अचानक जे काही एकदम मोठे पुढारी झालेले आहे त्यांची त्यांचा अभ्यास या आरक्षणाच्या संदर्भातला, त्यांचं शिक्षण, त्यांची संस्कृती याचा परिणाम त्यांच्या भाषणामध्ये होत असतो. त्यामुळे तेवढं त्याला लक्ष देण्याचं कारण आहे. मी त्याच्यात लक्ष देतो. स्वाभाविक आहे ना की मी एका जातीचं प्रतिनिधित्व करत नाही आहे, मी एका वर्गाचं प्रतिनिधित्व करतोय. त्या वर्गाला म्हणतात ओबीसी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.